भोई समाज व कैकाडी समाजासह 25 पोटजाती यांच्या विविध मागण्यांसाठी काल अकोल्यामध्ये धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. या मोर्चात मोर्चेकरांनी भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेले मासे पकडण्याचे जाळे रस्त्यावर फेकत जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. मोर्चा अकोल्यातील स्वराज्य भवन येथून प्रारंभ झाला. भोई समाज व कैकाडी समाजासह 25 पोटजातीसह जनगणना करण्यात यावी. नदीपात्रामधील गौण खनिज गाडवाच्या माध्यमातून वाहतूक करण्यासाठी कुंभार समाजाप्रमाणे परवानगी देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील सर्व जलाशय तलाव यामध्ये मासेमारीसाठी ठेका रक्कम 300 रुपये करण्यात यावी. विदर्भ व अकोल्यात मच्छीमार महासंघात झालेल्या महामंडळाच्या गैरप्रकारांची चौकशी सेवानिवृत्त फर्स्ट क्लास दर्जाचे अधिकारी नियुक्त करून चौकशी आयोग गठीत करण्यात यावा व CBI चौकशी करण्यात यावी. भोई समाजाला स्थानिक तलाव जलाशयात व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्था स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. तसेच परिपत्रकातील पाटबंधारेही अट रद्द करण्यात यावी आणि 100 हेक्टर क्षेत्रातील तलाव जलाशयासाठी संस्थेला पाटबंधारे विभागाचे तांत्रिक अधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे. समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेले नदीपात्रात डांगरवाडी करण्यासाठी तलाठी यांच्याकडून चलान भरून जागा आरक्षित करण्यात यावी. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजनेसाठी शहरी व ग्रामीण भागातील भोई समाज आणि कैकाडी समाज यांना शासकीय इक्लास जागेवर घरकुल देण्यात यावे आदी मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज अमरावती विभागाचे अध्यक्ष गणेश सुरजुशे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भोई समाज व कैकाडी समाज मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाला होता. यावेळी रस्त्याने चालत असताना भोई समाज बांधव यांनी आपला पारंपरिक व्यवसाय जोपासण्यासाठी वापरलेले जाणारे जाळे रस्त्यावर फेकत शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले होते.